चित्रपट तो रावणता असा दाखवलाय. या नवीन नवीन कोणता तरी चित्रपट होता, रावण असा दाखवला, रावण दाखवला का अफजल खान दाखवला, तेच कळलं ना मला. आधी मला असं वाटतंय सुनाच्या आधी सासू जन्मली, बरोबर आहे ना? सुनाच्या आधी, सुनाच्या आधी. क्योंकि सास भी कभी बहू छोटी बहू कैसे कहूं. वाटूळ केलं पार मालिकांनी आमच्या संसाराची वाट लावली. मी असं म्हणत नाही सिरियल पाहू नका. त्या दिवशी काय झालं आमच्या, आम्हाला कीर्तनाला निघायला वेळ होता आणि आम्ही जेवण करू लागलो. घरी आमच्या एक मालिका लागली होती. ती मालिका असं होती, तिचं नाव होतं अरुंधती. तिचे नवऱ्याचं नाव मला वाटतं अविनाश असं होतं. हा बरोबर आहे ना? मालिकाचं नाव काय, मालिकाचं नाव तिच्या कोण म्हटलं, तुम्ही म्हटले का? बरोबर आहे. तिच्या नवरीने केलं दुसरं लग्न आणि त्या बाईचं पण आता दुसरं लग्न होणार आहे. बरोबर आहे ना? माझी विनंती असेल मालिका पाहू नका असं होणार, पाहू नका असं मी म्हणणार नाही. पण ज्या मालिकेने आमच्या घरादाचं वाटूळ होत असेल अशा मालिका पाहू नका गड्या. त्या मालिकेत त्या बायका सहन करतात, मग ह्याही सहन करतात, ती सहन करते, ह्या सहन करतात, ती दुसरं लग्न करते. यांच्या डोक्यात विचार असे वेगळे विचार येतात. चॅनलने आमच्या संस्कृतीचं वाटूळ केलं, वाटूळ केलं माई बाप चॅनलने. हे जेवढे स्टार प्रवाह, स्टार उत्सव, जेवढे काही चॅनल आहेत ना, हे सगळे विदेशी चॅनल आहेत. त्यांनी एक टार्गेट केलेले, भारताची संस्कृती उद्ध्वस्त करून टाकायची. आता खऱ्यानं सांगा, मालिकाच जाऊ द्या, मला तुम्ही सांगा, अशी एक तरी देवधर्माची मालिका आहे का जी सगळ्या कुटुंबाने एकत्रित बसून पाहावी? त्या मालिका करणाऱ्या प्रोड्युसरने, मालिकाच्या निर्मात्याने आमच्या एकही देवधर्माच्या बायकावरती पूर्ण कपडे ठेवले नाहीत. ही संस्कृती आमची, एवढे अर्धवट कपडे देवानी देवता दाखवले, असे कपडे घातले जायचे का? चुकीच्या गोष्टी आहेत माई बाप. जुन्या मालिका देव आणि धर्माच्या, सागर प्रोडक्शन असायचं, रामानंद प्रस्तुती असायची, काय सुंदर मालिका असायच्या. त्यातले भजन सुद्धा इतके गोड, अजूनही ते भजन आम्ही कथाकार कथेमध्ये गातो. मंगल भवन सुंदर प्रकारे गायले जायचे, सुंदर प्रकारे, इतके सुंदर गायले जायचे. तसे रामायण पुन्हा होणार नाही. हल्ली अशा देवाच्या मालिका निघाल्यात, मालिका देवाच्या आहेत पण अंगावर कपडेच ठेवले नाही. विनंती असेल माझी, या बाबतीत कोणीतरी बोलणं गरजेचं आहे. आमची संस्कृती भ्रष्ट होता कामा नाही. तुम्हाला काय मालिका काढायच्या तर काढा, काय चित्रपट तो रावणता असा दाखवलाय. या नवीन नवीन कोणता तरी चित्रपट होता, रावण असा दाखवला, रावण दाखवला का अफजल खान दाखवला, तेच कळलं ना मला. आदि पुरुष असा रावण दाखवलाय का? त्या रावणाला अफजल खानच करून टाकलं, काय दाखवताय तुम्ही? पुढे ताळमेळ आहे की नाही? एके ठिकाणी कपडे असे दाखवले की भगवे कपडे, अर्धवट कपडे. साधूच्या वस्त्राचा अपमान येतो. कोणीतरी आवाज उठवला पाहिजे. आपण हिंदू धर्मीय लोकांना आपल्या धर्माचा, आपल्या वस्त्राचा स्वाभिमान असला पाहिजे. मी कोण्या धर्माचा अपमान करते असं नाही, पण ज्याच्या त्याच्या धर्मावर, ज्याच्या त्याच्या अस्मितेवरती, ज्याचा त्याचा धर्म, ज्याला त्याला प्रत्येकाला प्रिय पाहिजे, आमच्या धर्माची हानी करू नका. रामाच्या आधी आपल्याला रावण जन्माला आणावं लागेल. सुंदर नगरी आहे एक, भगवान शिवजीने जी स्वतःसाठी बनवली होती. भगवंताचा सेवक आहे कुबेर, भगवान शिवजीचा. आणि कुबेराने लंका बनवली होती. बोला भगवान भोलेनाथ, ऐकताय ना तुम्ही? बेटे बेटे सावधा, एकदा मोठ्या प्रेमाने बोला, जय जय सियाराम. तुम्हाला माहिती लंका कोणाची होती आधी? कोणाची होती, कोणाची होती? तुम्हाला नाही विचारलं मी कोणाची होती लंका? माहिती नाही तुम्हाला? मग मी सांगते, ताट बसा एकदा. तुम्हाला माहिती लंका कोणाची होती? भगवान भोले बाबाची लंका आहे. कुबेराने सोन्याची लंका आपल्या मालकासाठी बांधवली, भगवान भोलेनाथासाठी.
वास्तु शांती ब्राह्मण आला हा रावण। रावण राक्षस जरी असला तरी ब्राह्मणाचा पुत्र येतो, कैकसीचे पुत्र रावण कुंभकर्ण, विभीषण विरोचन राजेची पुत्र। रावण कुंभकर्ण विभीषण रावण ब्राह्मणाचा पुत्र, ब्राह्मण बोलवला वास्तु शांतीसाठी लंकेचा, कोण रावण। रावणाने इतकी सुंदर वास्तु शांती केली का भगवान भोलेनाथ त्याच्या मंत्रोच्चारावर प्रसन्न झाले आणि म्हटले ब्राह्मण आपल्या ब्राह्मण भाऊ आपल्याला काय पाहिजे, म्हणजे एवढेच प्रसन्न झाला तर जीची वास्तु शांती ती लंकाच देऊन टाकणार म्हणे भगवान भोलेनाथ। एवढे भोळे येत का रावणाला लंकाच देऊन टाकणार, एवढा भोळा कोणता देव असतो का पाहतो, आणि एवढा उदार सुद्धा देव कोणता नाही। भगवान भोलेनाथाची तुम्ही भक्ती करा, एक लोटा जल सभी समस्या का हल, कोणतेही संकट असतील भगवान भोलेनाथांना सांगा। एकदा माहिती एक चोर शिरला भगवान भोलेनाथाच्या मंदिरात, त्याने सगळं चोरलं आणि वर जी घंटी होती ना ती घंटी चोरायची, पण काय झालं घंटीला हात पुरत नव्हता, तो चोर चपला सगळं भगवान भोलेनाथाच्या पिंडीवर चढला, घंटी काढली घेऊन गेला। भगवान भोलेनाथाला एवढा आनंद झाला, काय भक्त आहे माझा, आतापर्यंत फक्त डोके टेकवणारे भक्त होते, हात जोडणारे भक्त होते, हा भक्त एवढा माझा एवढा परम भक्त आहे की याने सर्वस्व मला अर्पित केलं, माझ्यावर उभा राहिला। उभा राहिलं तर राहिलं, चप्पल काढायची सुद्धा याला आठवण नाही, चपली सगळ नमस्कार केला। भगवान भोलेनाथ त्याच्यावर प्रसन्न झाले, एवढा भोळा देव कुठे असतो का। हो मेरा भोला है भंडारी करे नंदी की सवारी, शंभुनाथ रे शंकरनाथ रे। स्वर्णमयी लंका इतकी सुंदर होती, रम्य ही स्वर्गाहुनी लंका, जिचा कीर्तीचा सागर स्वर्गाहुनी ही डंका, अशी ही रम्य स्वर्गाहुनी लंका, इतकी दैदिप्यमान असणारी नगरी, त्या नगरीचा राजा आहे रावण। या रावणाने सर्व देवांना बंदिस्त केलेला आहे। या रावणाचा एक भाऊ आहे कुंभकर्ण, या रावणाचा भाऊ आहे पण थोडासा पारमार्थी की विभीषण। या रावणाला एक पुत्र सुद्धा आहे मेघनाथ, 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,00,000 नातू। आता जर रावण असत काय हिंमत होती त्याच्या विरोधात कोणाचं उभं राहायची, घरातून माणूस निवडून आला असता, 80,000 बायका, 1,00,000 मुलं। अयोध्येचे राजे आहेत, सूर्यवंशामध्ये परमात्माला अवतारेल येणार आहेत भगवंताचे।